नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला बातमी साताऱ्यातून। सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये परवानगी नसताना रॅली काढणं संभाजी भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महागात पडणार आहे, कारण परवानगी नसताना रॅली काढल्याप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींसह 80 धारकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोरोना काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी कराड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किरण, पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केलाय? मिलिंद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यांच्यासह जे 80 कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आता कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। काल संभाजी भिडे गुरुजींनी कराड शहरातून भव्याची रॅली जी आहे ती काढलेली आहे। आषाढी वारीसाठी पायी जाण्याची जी परवानगी आहे ती बंडाळदादा कराड यांनी मागितली होती, मात्र त्यांनी सुरुवात देखील केली होती। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध कराडमध्ये केलेलं आहे आणि याच्या समर्थनार्थ ही रॅली जी आहे ती काढण्यात आलेली होती। शेकडो धारकरी जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। विनामास्क ही जी रॅली आहे ती नियमांचं पालन न करता काढण्यात आली, त्यानंतर ही पोलिसांनी जी आहे ती कारवाई केलेली आहे। त्यानुसार आता संभाजी भिडे यांच्यासह 80 कार्यकर्त्यांवर आता कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। काल जी रॅली काढली या रॅलीमध्ये संभाजी भिडे गुरुजींनी जे वारीसाठी जी जाण्या जी मनाई केलेली आहे सरकारने त्याच्या संदर्भात तीव्र असे संताप व्यक्त केलेला आहे। सरकारवर टीका देखील केलेली होती आणि यानंतर हा जो गुन्हा दाखल झालेला आहे या पुढे आता पोलीस काय करतील, त्यांना ताब्यात घेतील किंवा अटक करतील हे मात्र अजून निश्चित झालेलं नाहीये। पुढे पोलीस काय कारवाई करणार याच्यावर त्या मात्र पाहावं लागेल। मिलिंद, बर, किरण तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे बेळगावामध्ये कन्नडिंगांचा थैथयाट अजूनही सुरूच आहे आणि अनेकदा पोलिसांनी कारवाई करून आणि विविध लोकांनी बजावून सुद्धा बेळगाव महानगरपालिकेसमोर काल पुन्हा एकदा मोठा तणाव झाला। पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज बेळगाव महानगरपालिकेसमोर फडकवण्याचा प्रयत्न झाला आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांचं हे कृत्य हे बेकायदेशीर आहे असं म्हणत पोलिसांनी या सगळ्यांवर कारवाई केली। ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, एकतर मिलिंद, संपूर्ण देशभरामध्ये ज्या ठिकाणी प्रशासकीय इमारत असते त्या इमारतीच्या समोर तिरंगा ध्वज सोडून दुसरा ध्वज लावायला परवानगी नसते, पण बेळगावच्या महापालिकेसमोर तिरंगा ध्वज असताना देखील कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं गेल्या 6 महिन्यांपूर्वी तिथे ध्वज लावला होता ज्याचा रंग आहे लाल पिवळा। एकतर हा वादग्रस्त ध्वज म्हणता येईल, कारण मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा या ध्वजाला म्हणजे मोठा विरोध आहे। त्यात आणि ह्या सगळ्या वादामध्येच बेळगावची पोटनिवडणूक देखील पार पडली, त्यावेळेला देखील तो मुद्दा गाजला होता। कोल्हापूरमधून देखील शिवसैनिक तिथं आंदोलनासाठी जाण्याच्या तयारीत होते, मात्र त्यांना त्यावेळेला रोखण्यात आलं होतं। आणि सध्या त्या पोलीस त्या झेंड्याच्या ध्वजाजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना सध्या अनेक वेळा पाऊस पडून गेलेला आहे, त्याजवळ कडकडीत ऊन देखील होतं आणि त्यामुळे तो कापडी ध्वज जो आहे जो त्यांचा आदर्श मानला जातो कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा तो ध्वज खराब झाल्यामुळे तो बदलायचा प्रयत्न जो आहे तो काही कार्यकर्त्यांनी केला आणि त्यावेळेला बेळगाव पोलिसांनी जवळपास 10 कर्वेच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं आणि त्यांना सध्या अज्ञातस्थळी नेण्यात आलेलं आहे। पण अजूनही तणाव आहे बेळगाव शहरामध्ये, कारण मराठी भाषिकांचा प्रचंड विरोध असताना देखील तो ध्वज अजूनही त्या ठिकाणी उभा करण्यात आलाय। महाराष्ट्र एकीकरण समितीची हीच मागणी आहे की तो ध्वज ठेवा, मात्र त्याच्या बाजूला मराठी अस्मिता असलेला भगवा ध्वज उभा करा, मात्र त्याला देखील पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनानं परवानगी दिलेली नाही। पण कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा ध्वज मात्र अजूनही त्या ठिकाणी आहे आणि तोच बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर बेळगाव पोलिसांनी तो प्रयत्न हरून पडला असं म्हणता येईल। मिलिंद, संदीप तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बेळगावमध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं, पण पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलं। शासकीय नियम आहे की शासकीय इमारतीच्या समोर आवारात जिथे ध्वज फडकवला जातो तिथे फक्त तिरंगाच फडकवला जाणार, पण इथे कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते इथे घुसले आणि इथे लाल पिवळा ध्वज फडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। खरं तर कोणत्याच ध्वजाचा
अवमान होऊ नये, मग तो कन्नड रक्षण वेदिकेचा का असेना, पण शासनाच्या नियमाला अवेरून किंवा त्याचं उल्लंघन करून जर का या प्रकारचं आंदोलन कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा करणार असतील तर त्यांच्यावर अटकेचीच कारवाई होणार. सरिता पाटील महापौर आपल्यासोबत जोडले गेलेत. सरिताताई स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पुन्हा पुन्हा हे कार्यकर्ते असा प्रयत्न करत आहेत काही ना काहीतरी करून इथलं वातावरण गढूळ करण्याचा. होय, अगदी बरोबर तुम्ही बोलताय. बेळगाव, शांत बेळगावला कुठेतरी हे गालबोट सातत्याने लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता सध्याला तर या परिस्थितीमध्ये राजकारण करू नये. बेळगाव मधील परिस्थिती ही अत्यंत भयानक आहे. कोरोना अजून बेळगावचा संपलेला नाहीये. कालच लॉकडाऊन इथलं शिथिल थोडस करण्यात आलेलं आहे. लोकांना रोजचा खाण्यापिण्याचा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित असताना हे राजकारण जाणून बुजून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं करत आहेत. ऑलरेडी तिथे एक ध्वज असताना त्याच ध्वजाचा आम्ही ज्यावेळेला तिरंगा ध्वज असताना दुसरा कुठलाही ध्वज त्या ठिकाणी लावणं हा त्या ठिकाणी गुन्हा आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात दुःख वाटतं की पोलीस फक्त बघायची भूमिका करतायत. पोलीस प्रशासन, जर मराठी माणूस त्या ठिकाणी आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि आज या ठिकाणी कालपासून जी लोक दंगा करत आहेत, मागच्या वेळेला ज्यांनी ध्वज लावला आहे त्यांच्यावरती कसलीही आणि कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. सरिताताई धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. सरिताताई माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सरिताताई माझा एक प्रश्न राहिला की सध्या इथे आता शांततेचं वातावरण आहे का तणाव आहे? पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली, त्यांच्यावर कारवाई केली, वारंवार याबद्दल सूचना देऊन सुद्धा इथे नियमांचा भंग करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मराठी भाषिकांना इथे उसकवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप होतो आहे. काही जण मुद्दामून हे वातावरण गढूळ